ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या प्रश्नावर सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मनीषा सोनमाळी यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना सावता परिषदेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. सावता परिषदेच्या वतीनं ओबीसींचं आरक्षण रद्द होण्यास भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आलाय. मंडळ आयोगाला विरोध करणाऱ्या भाजपनं जाणीवपूर्वक ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केलं असून ते तातडीनं परत मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. संस्थांमधलं ओबीसींचं आरक्षण पूर्ववत व्हावं यासाठी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणकाका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सगळे सावता परिषदेचे कार्यकर्ते जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं जर ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आरक्षण पूर्ववत त्यांचं करायचं असेल तर जो तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं राज्य सरकारनं केंद्राला जो इम्पेरियल डाटा देणं आवश्यक होतं किंवा केंद्राने जो काही इम्पेरियल डाटाचा पुरावा कोर्टाकडे देणं अपेक्षित होतं त्याला जी दिरंगाई झाली त्याला जो विलंब झाला त्या कारणानं खऱ्या अर्थानं या ओबीसींचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं रद्द करण्यात आलं. ओबीसींचं आरक्षण जे हायकोर्टाने रद्द केले ते आरक्षण परत मिळावं आणि ओबीसींची जनगणना व्हावी ह्यासाठी जिल्हा अधिकारी असतील तहसीलदार असतील यांना ठिकठिकाणी निवेदन दिलंय. तर शरद पवार साहेबांनी जे मंडल आयोग मांडलं होतं त्याला सगळ्यात जास्त विरोध हा भाजप पक्षाने केला होता आणि तत्कालीन सरकार किंवा याच्या आधी जे भाजप सरकार सत्तेत होतं त्यांनी इम्पेरियल डाटा न दिल्यामुळे जनगणना झाली नाही किंवा जे हायकोर्टाला अपेक्षित होतं ते न मिळा ते पुरावे न मिळाल्यामुळं ओबीसींचं आरक्षण रद्द झालं. जे संस्थांमधलं ओबीसींचं जे हक्काचं आरक्षण आहे ते हक्काचं आरक्षण हे राजकीय आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे. वास्तविक पाहता ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणं अतिशय महत्त्वाचं आहे परंतु तत्कालीन भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या सरकारनं त्यावेळेस स्वतंत्र ओबीसींची जनगणना करण्यास विरोध केला. ओबीसींना खऱ्या अर्थानं आरक्षण मिळावं याकरिता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील वेळोवेळी भूमिका मांडली होती. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे अहमदनगर.